बातमी बीड मधून बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू सोनाली तोडकर हिला महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कार हा जाहीर झालाय. हा पुरस्कार जाहीर होताच मंगरूळ ग्रामस्थांच्या वतीने सोनालीचा नागरी सत्कार हा केला गेला. मंगरूळ गावाला कुस्तीची परंपरा आहे. 12 वर्षांच्या परिश्रमानंतर सोनालीला हे यश मिळालंय. बीड जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार मानकरी म्हणून सोनालीची नोंद झाली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू सोनाली तोडकर हिला राज्य सरकारनं शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हे माझं भाग्यच म्हणायला लागेल आणि मी माझे ग्रामदैवत भैरवनाथाच खूप आभारी आहे की हा पुरस्कार मला भेटला. म्हणजे त्याला एक मला त्यांना समजलं आणि सर्व गावकऱ्यांचे पूर्ण महाराष्ट्राचे आणि पूर्ण देशाचे ब्लेसिंग आहे माझ्यावरती. त्यामुळे मला हा पुरस्कार भेटला. मी कधी स्वप्नही नव्हतं पाहिलं शक्यतो की मला हा पुरस्कार कधी भेटेल. जेव्हा मी कुस्ती सुरू केली होती माझं पूर्ण गाव हे पहिलवानांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि त्यात एक महिला कुस्तीगर म्हणून मला खूप अभिमान वाटतो की या गावात हा पुरस्कार आला. आणि या एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यातील सर्वप्रथम पुरस्कार आहे. हे पिढ्याने पिढ्या कुस्ती क्षेत्रामध्ये अग्निसर आहे. आमचे इथले परंपराच आहे कुस्तीमध्ये की आमचे मुलं कुस्तीमध्ये आतिश तोडकर असू सोनाली तोडकर असू ह्यांनी ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलं आहे. त्यामुळं आमच्या आष्टीचाच नाही बीड जिल्ह्याचं तिने शान हे केली उंचवलेली आहे. त्यामुळं आम्हाला तिच्याबद्दल खूप अभिमान आहे. आमच्याकडून अशी अपेक्षा आहे की तिला शासनाने चांगल्या सेवेत रुजू करून घ्यावे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.